अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या बहिणी प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. त्यांची धमाल फॅन्स खूप एन्जॉय करत असतात. त्या दोघी नेहमी एकमेकींबद्दल व्यक्त होताना दिसतात. आता मृण्मयीने गौतमीबद्दल केलेली तक्रार चर्चेत आहे. तर झालं असं, मृण्मयी गौतमीचं कपाट लावत होती, त्यात तिचे हरवलेले कपडे मिळाले. पहा नेमकं काय घडलं. मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडायला हा व्हिडिओ करते. मी गौतमीच्या घरात आहे आणि मी गौतमीचं कपाट लावते आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंतचे माझे हरवलेले सगळे कपडे मला मिळाले. एक टू झेड कपडे मला मिळाले. त्या कपड्यांचे बोळे करून इतस्तत लपवण्यात आले होते. मी जेव्हा तिला विचारलं, गौतू माझे हे टॉप्स चुकून तुझ्याकडे आलेत का, तेव्हा नाही ताई, नाही ताई असं सरळ उत्तर देण्यात आलं. आणि त्या कपाटामध्ये माझे सगळे कपडे लपून ठेवलेले होते. तुम्ही ज्या सईवरती प्रेम करता ती सई चोर आहे.